लोकसभा चुनाव के टिकट की घोषणा बीजेपी ने कल की है। वर्धा के विद्यमान सांसद रामदास तड़स को फिर से तीसरी बार लोकसभा चुनाव में वर्धा जिला का टिकट दिया गया है। गेल्या 2014 आणि 2019 मध्ये मी या मतदार संघाच्या सर्व जनतेसोबत सातत्याने मी संपर्कात राहिलो, काम केले आणि अनेक कामं मी या मतदारसंघाचे केले, त्याच्यावर विश्वास ठेवून या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली जे आम्ही या ठिकाणी काम करत आहे ते या लोकसभा मतदारसंघातली शेवटल्या जनतेपर्यंत नेण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत आहे आणि म्हणून मला तिसऱ्यांदा या ठिकाणी उमेदवारी मिळाली। मला विश्वास आहे की या देशाचा या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीवर विश्वास ठेवून पुन्हा मला तिसऱ्यांदा या ठिकाणी निवडून देईल असा मला विश्वास आहे। शिंदीचा लॉजिस्टिक पार्क आहे ज्यामुळं अनेक युवकाला काम मिळेल, देवळीच्या MIDC मध्ये आहे, वर्धेच्या MIDC मध्ये आहे, त्यानंतर वरुण मोर्चीचा संत्रा प्रकल्प आहे, त्यानंतर कारंजा येथे MIDC आहे आणि पुलगाव आर्वी वरुड ही जो ब्रॉडवेज आहे तो रेल्वेचं काम आहे आणि राहिलेले कामं हे पूर्ण या 5 वर्षाच्या कार्यकालामध्ये करीन अशी मी ग्वाही देतो यांनी।